नमस्कार मी स्वाती अक्षय नाईक मी तीस नोव्हेंबर दोन हजार वीसला साधारण दीडच्या सुमारास ॲडमिट झाले हॉस्पिटलमध्ये कळा सुरू झाल्या म्हणून आणि माझी डिलिव्हरी त्याच दिवशी साडेसात वाजता नॉर्मल डिलिव्हरी झाली थ्रुआउट दिस फेज मला पूर्ण स्टाफने एक चांगला सपोर्ट केला मी जेव्हा ॲडमिट झाले तेव्हा मी मेंटली प्रिपेअर्ड होते की जेवढं होईल तेवढं नॉर्मल डिलेवरीला प्रेफरन्स द्यायचं आणि प्रायोरिटाईज करायचं बट ॲट वन टॉय टाईम जेव्हा मला खूप कळा येत होत्या आणि सहन होत नव्हतं तेव्हा मी सीझरचा विचार माझ्या डोक्यात आलेला पण माझ्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या सिस्टर्स सगळ्या मावश्या आणि डॉक्टर्स ह्यांनी मला एवढं पॉझिटिव्ह वाईब्स दिले की मी तो विचार विसरून कंटिन्युअस पुश करत राहिले आणि नॉर्मल डिलिव्हरी सक्सेसफुल झाली मी ह्यासाठी सगळ्या हॉस्पिटल स्टाफची खूप आभारी आहे आणि त्यानंतर डेलिव्हरीनंतरसुद्धा माझं आणि माझ्या बाळाचं कंटिन्युअस मॉनिटरिंग चेकअप नंतर आमचं जेवणाचं प्रत्येक गोष्टीची काळजी हॉस्पिटलच्या स्टाफने प्रत्येक वेळेला घेतलेली आहे बाबतीत मी Uh, सगळ्यांचे खरंच खूप आभारी आहे आणि आज ह्या कारणामुळे मी आणि माझं बाळ सुखरूप घरी जातो आहेत थँक्यू सो मच so